नमस्कार, मी जहूर सय्यद, लोकप्रधान न्यूज चॅनल प्रस्तुत सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. 18व्या लोकसभेचे 543 सदस्य निवडण्यासाठी भारतात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुका 7 टप्प्यात होतील आणि 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर होतील. 2019च्या सार्वत्रिक निवडणुका मागे टाकून हे जगातील सर्वात मोठी निवडणूक असेल आणि देशातील सर्वात जास्त काळ चाललेल्या सार्वत्रिक निवडणुका असतील. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये आपण सोलापूर लोकसभेचा इतिहास काय आहे, सोलापूर लोकसभेवर आजपर्यंत कोणकोणते खासदार निवडून गेले आहेत यावर सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक या कार्यक्रमातून माहिती जाणून घेऊया. 1950 ते 1960 दरम्यान मुंबई राज्य इलाका असताना देशात पहिली लोकसभा निवडणूक लागली. त्यामध्ये 1952 ते 1957 या पहिल्या लोकसभेत सोलापूरचे खासदार म्हणून शंकरराव शांताराम मोरे हे विजयी झाले. काँग्रेसचे तायप्पा हरी सोनवणे यांचा त्यांनी पराभव केला होता. 1957 ते 1962 या दरम्यान झालेल्या दुसऱ्या लोकसभेमध्ये अनुसूचित जाती मतदारसंघातून संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत घनश्याम मोरे हे दुसरे खासदार सोलापूर लोकसभेतून निवडून गेले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तुळशीदास सुभानराव जाधव यांचा पराभव केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. 1962 ते 1967 दरम्यान झालेल्या तिसऱ्या लोकसभेमध्ये सोलापूरमधून मडेप्पा बंडप्पा काडादी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार निवडून गेले. त्यांनी विष्णुपंत रामराव पाटील हिंद मजदूर सभा या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 1967 ते 1971 दरम्यान झालेल्या चौथ्या लोकसभेमध्ये सोलापुरातून सूरजरतन फतेहचंद दमाणी हे खासदार निवडून गेले. त्यानंतर 1971 ते 1977 दरम्यान 5व्या लोकसभेमध्ये देखील सूरजरतन फतेहचंद दमाणी हे सोलापूरचे खासदार म्हणून निवडून गेले. 1977 ते 1980 या दरम्यान झालेल्या 6व्या लोकसभा निवडणुकीत देखील सूरजरत्न फतेहचंद दमाणी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सलग तिसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी भारतीय लोकदलाचे मडेप्पा बंडप्पा काडादी यांचा पराभव केला होता. 1980 ते 1984 दरम्यान 7व्या लोकसभेमध्ये सोलापूरच्या खुल्या मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गटातून गंगाधर सिद्धरामाप्पा कुचन हे खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी जनता पक्षाचे पन्नालाल सुराणा यांचा पराभव केला होता. 1984 ते 1989 या दरम्यान झालेल्या 8व्या लोकसभेमध्ये सोलापूरचे खासदार म्हणून पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गंगाधर सिद्धरामाप्पा कुचन हे निवडून गेले. त्यांनी 8वे खासदार म्हणून काम पाहिले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हनुमंतप्पा इरप्पा राचेती यांचा त्यांनी पराभव केला होता. 1989 ते 1991 दरम्यान झालेल्या 9व्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धर्मन्ना मोडय्या सादुल हे विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे लिंगराज वल्याळ यांचा पराभव केला होता. त्याचबरोबर 1991 ते 1996 या दरम्यान झालेल्या 10व्या लोकसभेत देखील धर्मन्ना सादुल हे विजयी होत भारतीय जनता पक्षाचे गोपी किसन भुतडा यांचा त्यांनी पराभव केला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे 11वे खासदार म्हणून लिंगराज वल्याळ यांनी 1996 ते 1998 या दरम्यान प्रतिनिधित्व केलं आहे. ते भारतीय जनता पक्षाचे होते. त्यांनी जनता दलाचे रविकांत पाटील यांचा पराभव केला होता. 12व्या लोकसभेमध्ये सोलापूरचे खासदार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुशील कुमार संभाजीराव शिंदे यांनी लिंगराज वल्याळ यांचा पराभव करून विजय प्राप्त केला होता. तर 13व्या 1999 ते 2003 दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील सुशील कुमार शिंदे हे मोठ्या फरकाने निवडून आले. सोलापूर लोकसभेचे 13वे खासदार म्हणून देखील सुशील कुमार शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर 2003 ते 2004 दरम्यान झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आनंदराव देवकते यांचा पराभव केला. प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील पोटनिवडणुकीत खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर 2004 ते 2009 दरम्यान झालेल्या 14व्या लोकसभेमध्ये सोलापूरचे खासदार म्हणून भाजपचे सुभाष देशमुख हे निवडून गेले. उज्ज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांनी पराभव केला होता. 2009 ते 2014 या दरम्यान झालेल्या 15व्या लोकसभेमध्ये पुन्हा सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी नवखे उमेदवार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांचा पराभव केला. 2014 ते 2019 या दरम्यान झालेल्या 16व्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पुन्हा रिंगणात उभे असलेले
ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी सुशील कुमार शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. ॲडव्होकेट शरद बनसोडे हे सोलापूर लोकसभेतून 16वे खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2019 ते 2024 या कालावधीमध्ये 17वी लोकसभेची निवडणूक लागली. त्यामध्ये भाजपचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, त्यानंतर 17व्या लोकसभेमध्ये 2019 ते 2024 या कालावधीत भाजपकडून जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रतिनिधित्व केलं, ते खासदार म्हणून गेले. आणि आता पुन्हा 2024ची निवडणूक लागलेली आहे. यावेळी सोलापूरचा खासदार कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.